उपोषणच्या माझ्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे विधान परिषदेचे प्रवीण दरेकर साहेब, प्रसाद राड, गुणवंत सर्वोदय, इतर सर्व मान्यवर आणि जमलेले माता भगिनी बाग मित्रांनो, काही दिवसापूर्वी अवार्ड साहेबांनी जाहीर केला की बिडी चाळीतील पुरुषांना 50 लाख रुपये दिल्याशिवाय त्यांना घर देण्यात येणार नाही आणि 50 लाख जो बांधकामाचा खर्च आहे तो आम्ही घेणार अशा पद्धतीने जाहीर झाल्यानंतर साहेब ह्यांना कसं सांगायचं तेच मला समजत नव्हतं का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपण हे प्रपोजल घेऊन आले बीडीएचा डेव्हलपमेंटचं, शिवशाहीमध्ये हे डेव्हलपमेंट होत असताना 350 कार्पेट देत होते आणि साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या बिडीचा 92 एकरची ही जमीन आहे आणि 207 बिल्डिंग आहेत, माझ्या नायगावची 26 एकरची जमीन आहे, 42 बिल्डिंग आहेत आणि 92 एकरच्या जमिनीवरती जो पोलीस बांधव राहतो आहे ह्या पोलीस बांधवांना हक्काची घरं देणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आणि ती पण मोफत आणि असं जाहीर झाल्यानंतर आताचं हे गव्हर्नमेंट 50 लाख मागते मला काही समजायला तयार नाही आहे. ह्या लोकांना काय सांगावं, कारण हा पोलीस बांधव ज्या पद्धतीने ह्या मुंबई शहरात या महाराष्ट्रात कोरोना झाला, 2 वर्ष हे रस्त्यावरती बंदोबस्त कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रस्त्यावरती बंदोबस्त करत होते आणि त्याच पद्धतीने माझा बीएमसी कर्मचारी सुद्धा रस्त्यावरती येऊन साफसफाई करत होता. त्यावेळीची परिस्थिती, त्यांचीही बायका मग आहेत ना, पण ह्या लोकांनी कधी स्वतःच्या बायका मुलांचा विचार न करता ह्या मुंबई शहरामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी हा माझा पोलीस बांधव फिरत होता, कॉन्स्टेबल कर्मचारी फिरत होता आणि अशा वेळी यांना देणं एक गिफ्ट दिली असते तरी मी समजू शकत होतो, पण 50 लाख काय साहेब, एका छोट्या मुलीने इथे टीव्ही चॅनलवाल्यांना सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर साहेब मी अक्षरशः उडालो. त्या मुलीच्या मुखातून आलेले शब्द होते, हे लोक 50 लाख मागत आहेत, माझ्या वडिलांची सेविंग आणि आईचे दागिने घाण ठेवले तरी हे 50 लाख येऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती असताना अशा पद्धतीने जी मागणी करत आहेत साहेब, मला कालच बातमी आली की 50-20 लाखापर्यंत यांचं करायचा विचार चालू आहे, आज संध्याकाळी मीटिंग आहे. साहेब मला एकच, ही मीटिंग यांची असली तर मीटिंगमध्ये मला एवढंच सांगायचं आहे साहेब, आपण शब्द दिला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि आपला शब्द हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे आणि तुम्ही शब्द दिल्यानंतर कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही, हा आजपर्यंत इतिहास आहे. आज आम्ही 50-20 केलं आणि 20 उद्या 10 केलं तरी साहेब उद्याच्या भविष्य काळामध्ये
हे राजकारण कधी बदलेल हे सांगू शकत नाही साहेब. अस्थिर राजकारण हे चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्या ह्या मुख्यमंत्री खुर्चीवरती आपण बसल्यानंतर साहेब हे जे 10 लाख असतील 20 लाख असतील ते आपण रिटर्न द्यायचे. हे रिटर्न द्या कारण पैसे कमी होणार एवढं नक्की, पण तुमच्या पद्धतीने मी माझ्या पोलीस बांधवांना सांगितलं आहे की तुमच्या पाठी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते काही झालं तरी शब्दाशी कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि एकदा शब्द दिल्यानंतर शब्दाला ते जागता. मला अनुभव आहे मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रश्न असू दे, त्यावेळी मी साहेबांना सांगितलं होतं साहेब 40 फुटाचा मध्ये रस्ता आहे, बाजूला बीडीचा आहे आणि स्प्रिंग मिल माझं बाजूला आहे. मग त्यांना स्प्रिंग मिलच्या गिरणी कामगारांना 300 कार्पेट आणि बिडेचाईच्या लोकांना 500 कार्पेट साहेब काहीतरी वाढवा ना. मी गिरणी कामगारांचा सुपुत्र, माझे वडील बॉम्बे डॅममध्ये टाईम ऑफिसर होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना 300 कार्पेट आहे साहेब आपण वाढवून द्या अशी त्यांना विनंती केली. साहेबाने 105 म्हणजे एकूण 405 वाढवले, 300 अधिक 105 आणि हे प्रीमियरसाठी नाही मुंबईतील एकूण 32 गिरणी कामगारांच्या चाळीना साहेबाने 405 वाढवले. काही लोकांनी मोर्चे काढायचे निदर्शनं करायची असे धंदे केले नाही, मी स्वतः साहेबांच्या पाठीकडून हे करून घेतो. माझ्या भीमज्योतीचं सुद्धा साहेबांनीच केलं. पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये साहेब मला एक विनंती करायची आहे की हे गव्हर्नमेंट बीडीचा डेव्हलपमेंट आणि पोलीस हाऊसिंग यांच्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत की कोणकरने 30 लाख सांगितले आहेत, हे 50 सांगतात मी 30 सांगतो असं दाखवत आहेत. बीडीचाच्या जनतेला जे त्यांना रूम 500 कार्पेटचे रूम देतात, मी सांगितलं पोलीस हाऊसिंगसाठी पोलीस हाऊसिंग जे येईल आणि ते कमिशनर बर्वे साहेबांनी तो रेट मान्य केला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की कोण कसा उद्या भविष्य काळामध्ये पोलीस हाऊसिंग जे होणार आहे त्यामध्ये 30 लाखाचं 500 कार्पेट अशा पद्धतीने साहेबांनी सांगितलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना 600 कार्पेट आणि असं हे असताना ह्या पद्धतीने जे ह्या लोकांनी ज्या पद्धतीने हे सांगायची जी पद्धत केली आहे मला यांना एवढंच सांगायचं आहे तुमच्याने काम होत नसेल त्या खुर्च्या सोडा. काम करणारे माणसं आहेत देवेंद्र फडणवीसांनी काम केलं म्हणून मी त्यांच्या 10 वर्ष नारायण रावांबरोबर मी होतो काँग्रेसमध्ये, ही 3-4 कामं मी त्यांच्या पाठी होतो पाठी सांगत होतो त्यांना ही माझ्या जनतेची कामं होऊ दे, परंतु एकही काम होऊ शकलं नाही. मी फडणवीस साहेबांजवळ जाऊन त्यांना मी सांगितलं की साहेब काही करा, ह्या विभागातील ही जनतेची कामं आहेत आणि ह्या जनतेच्या कामांना आपला आशीर्वाद पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही मला शब्द द्या ताकदीनेशी मी तुमच्या पाठीशी उभा राहील. हा शब्द मी साहेबांना दिल्यानंतर साहेबांनी कागदास ही तुझे 4 कामं मी करून देणार, त्यामध्ये भीमज्योतीचं काम होतं, त्यामध्ये पोलीस हाऊसिंग होतं, त्यामध्ये बीडीचं डेव्हलपमेंटचं होतं आणि गिरणी कामगारांना 105 वाढवून देण्याचे 4 साहेबांनी 3 कामं तर उडवली. 4थं काम साहेबांनी मला एवढंच सांगितलं होतं की ज्या पोलीस हाऊसिंगचं सर्व काम प्रपोजल शासनाजवळ पाठवण्यात आलं कमिशनर बर्वे साहेबांनी आणि त्यावेळी बर्वे साहेबांनी मला सांगतो कोण कसा आपा फडणवीस साहेबांच्या पाठीकडून तुम्ही हे काम करून घ्या. मी साहेबांजवळ गेलो साहेबांना सांगितलं साहेब काही करा पण हे माझं पोलीस हाऊसिंग आपण जाहीर करा. मला सांगतं फक्त 4 दिवस कोणकर थांबा, 4 दिवसात मी पोलीस हाऊसिंग जाहीर करतो का माझ्या पोलीस बांधवांचं कुठे नशीब होतो मला माहिती नाही.
आणि दोन दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर झाली. आचारसंहिता झाल्यानंतर संपूर्ण काम ठप्प झालं आणि भविष्याचं माझं पुरी हाऊसिंग थांबलं. साहेबांचा शब्द आहे की भविष्यामध्ये हा चमत्कार झाल्यानंतर पहिलं माझं काम पुरी हाऊसिंग आणि ते मी करणार अशा पद्धतीने मला शब्द दिले. आजच्या ह्या उपोषणाच्या निमित्तानं, कारण शेवटी साहेब जनतेसमोर यायचं, जनतेला सांगायचं, त्या उपोषणाशिवाय हा गत्यंतर नव्हता, म्हणून मी उपोषणाला इथे बसलो. आणि हा बिडी चाळीचा साहेब प्रश्न आहे, ह्या प्रश्नाला तुमच्या भाषेत तुम्ही उत्तर द्या. कारण मला असं वाटलं होतं की आज तुम्ही येणार नाही, आज तुम्ही कामामध्ये बिजात, काहीतरी पुण्याला जायचं होतं असं काहीतरी मी ऐकलं होतं, आणि त्याच्यावर तुम्ही आज येणार नाही असं हे केलं. तर मी प्रसाद आणि प्रवीणला मी सांगितलं, साहेब जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत उपोषण चालू राहणार. अजून 2 दिवस उपोषण झालं असतं तर कालिदास कळंबकर काम करणारा कार्यकर्ता आहे तुमचा, आणि त्या पद्धतीने आपण या माझ्या बिडीचा जनतेचा जो प्रश्न आहे आणि त्यांच्या टेन्शन, त्यांच्या डोक्यावरती एवढं टेन्शन आहे साहेब, जबरदस्ती काही अधिकारी त्यांच्यावरती करतायत, तुम्हाला ऍक्शन घेऊ, अमुक करू, तमुक करू, हे पण सुद्धा वातावरण एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये चालू आहे. त्या पद्धतीने साहेब आपण त्यांना ताकद द्या. आम्ही सर्व ताकदीनिशी, ही माझी बिडी जायची जनता आपल्या पाठीशी आहे, एवढं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.